आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ परिसरात रमजान सण भक्तिमय वातावरणात साजरा. अल्लाकडे शांती संदेशाची प्रार्थना करून नमाज अदा. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पवित्र सण रमजान ईद भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील जामा मस्जिद मध्ये अमीर साहब रमजान मौला सणदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रमजान महिन्यात दिवसातून 5 वेळा नमाज आणि सायंकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत तरबाई अदा करण्यात येत होती. रमजान ईद निमित्त आज मुस्लिम बांधवांच्या वतीने सकाळी 9 वाजता येथील सिद्धार्थनगर ईदगाह मैदानावर अमीर साहब रमजान सणदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली. अल्लाहकडे शांती संदेशाची प्रार्थना यावेळी करण्यात आली. नमाज पठणानंतर समस्त बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेऊन शुभेच्छा परस्परांना दिल्या. यावेळी बेडखेळ परिसरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. गावात मुस्लिम समाजाकडून शिरखुर्मा वाटण्यात आला. गावात रमजान ईदमुळे आनंदाचे वातावरण होते. महानकर न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्णा आरगे. अल्लाह का करम हुआ, एहसान हुआ कि अल्लाह पाक ने रमज़ान मुबारक जैसा महीना हमारे हमको नसीब किया. और रमज़ान मुबारक का महीना हमारे सामने से भी गुजर गया है. अल्लाह ताला हम सबको ईद के लिए भी जमा किया था. ईद की नमाज पढ़ चुके हैं, इसलिए अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला हम सबको और भी रमज़ान नसीब फरमाए और ऐसे ही हम सबको जमा होने की तौफीक अता फरमाए. अगला ईद भी हम सबको नसीब फरमाए.